श्रीशिवलीलामृत अध्याय अक्रावा श्रीगणेशाय नमः जन जे शिवभजनि परायण सदा श्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने शौनकादिकान्प्रहति जे रुद्राक्षधारण भस्मचर्चिति त्याञ्च पुण्यास नाहि मीति त्रिजगति धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरी तिजीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माजी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप मनवू त्यावरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे कंठीेवतीस मस्त मस्तका ते चोवीस सहा सहा पुण्य पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर माळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष गळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकल मन्त्र सुफल देख रुद्राक्ष जप नित्य करिता। नित्य रुद्राक्ष पूजन रुद्राक्षपूजन जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐकायै विषयी काश्मीर देशींसा पावन नामाभिधान भद्रसेन विवेकसम्पन्न प्रधान परम चतुर पण्डित प्रजादायादभूसूर धन्यभणतितोचिराजेश्वर लाञ्स् न घे न्यायकरी साचार अमात्यथोरतोचि पै सुन्दरपतीव्रतामृदुभाषिणि पूर्वदत्त्य ऐसिलाधिजे कामिनि सूतसभाग्यविद्वानगूणि विशेषसुकृते पाविजे गुरुकृपावन्त सर्वज्ञथोर शिष्यप्रज्ञावन्त गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुरसावधान यजमान साक्षेती उदार पूर्ण काया आरोग्य सुन्दर कूलीन सुकृते प्राप्त होय। असोतो भद्रसेन आने बहुत करिता अनुष्ठान झाले नंदन शिवभक्त उपजतांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी बाळे हो मुसदा अनुराग चित्ती वैराग्य शीळ संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे पंचवर्षी दोघे कुमर लिती वस्त्रे अलंकार मुघुत माळा मनोहर नानाप्रकारे लिती तपते जन ते लंकार उपाधि टाकून, करिती रुद्राक्षधारण भस्म चिती सर्वांगी आवडे सर्वांत श्रवण करत शिवलीलाब्रूत बोलती शिवना मावली नित्य पाहने शिवपूजा सदा करिती राव प्रधान नाबडे वस्त्रभूषण करीत रुद्राक्षभस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती वृद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवगिती ते सवेची ब्राह्मणांशी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा करिता बहुत परितेन साडिती या फुले व्रत राव प्रधानचिंताग्रस्त भणतीकरा आता तो उगवला सुकृत मित्र घरासियाला पराशर सवि ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षसत्र जेणेकेली केली जेवी मनुष्ये वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनी ते पितृकैवारे समग्र जाळीले सत्र, सत्र केले ते आस्तिके मध्ये पुलस्तीने प्रार्थीले मग वाचले विरंची सदटावून क्षणमात्रे प्रतसृष्टी केली विश्वामिप्रे ते पितृ कैवारे पराश वादी जर जर पैकेले ती सांगावी समूळ कथा तरि विस्तार होइलग्रन्था ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर जाचा नातु होय शुकयोगिन्द्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला राव प्रधान सामुरे धावती साष्टांग नमुनी घरासि आणीति षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे राव रावविनगी करजोडून मणे दोघे ध्यान करिती शिवाचे वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरि सदा भर वैराग्यशीलाणु मात्र भाषण कोणासी कोणासि भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र गजवाजिया समग्र आवडे ना पुढे हे कैसे राज्य करिती हे अम्हासी हेअम्मासि पडले चित्ती मगते दोघे गुरु प्रति दाखविले भद्रसेनी गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मि शशी तैसे तेजस्वी उपमा तयांसि ना कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सूत, म्हणे हे का झाले शिवभक्त भक्त समस्त, समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीणचा तोची भूप पृथ्वीमाजि निमस्वप ललिताकृति पाहुनी कंदर्प तन्मय होतकि जैसा उगबला पूर्ण चंद्र तिजवरी विराजे छत्र रत्न खचितयाने अपार भाग्यापार नातिचा रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिचा सर्वदा। विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यंगराजस चंद्ररश्मी सम प्रकाश शैया जिची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिचा नृत्याचे कौशल्य सकळ न सकळ मान, तिचा भोग काम इच्छू नग्येती घरा वेश्या न पती व्रता नेमिला जो पुरुषत त्याचा दिवस न सरता इंद्रासही हि वश्य नव्हे परमशिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसि अन्नछत्रसदा शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भूत अभिषेक कर्वि शिवासी याचकमनी जे जे इच्छित ते ते महानी कौटिलिंगे सावधान कुक्कुट यदरे ऐकभद्रसेना सावधान, कुक्कुटमर्कट पाळिल प्रीतीकुण त्यांज्यागळा धोन नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायण नृत्य करी शिवा महानंदा त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करुण त्यांच्या गळा कपाळी जान विभूती सुहस्ते दिजा संगती गरुण त्यांजही घडतसे शिव भजन असो तिचे सदा शिव पातला सौता घराचा वेश धरिला महानंदेचा सतना आला त्याचे स्वरूप देखुनी ते दे अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बसविले की, तो पृथ्वी मौलाचे हस्त की कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होवून म्हणे स्वर्गीची वस्तुवाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली मानवी कर्तृत्व हे नभे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी खातले कंकण येरी हो गुन्यानंद घण नेम करी तयासी। पृथ्वी चे मोल हे कङ्गण मिहिस लक्षणीपद्मिन तीन दिवसम्पूर्ण दासी मि तयासिते मानले सवेचित्याने दिव्यलिङ्ग काढिले सूर्यप्रभे आगळे आगले तेजवर्णिले नवजाय लिङ्गदेखुनि ते वेळि महानन्दातन्मयि भने जय जय भनो मनो निवन्दिाते म्हणे या लिंगाच्या प्रभे वरुणी कोटी कंकणे टाकावी ओ वाळुनी सौदागर म्हणे महानंदी लागूनी लिंग ठेवी जतन हे <coughs> म्हणे या लिंगा पाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी प्रवेश करीन महाकठीन व्रत माझे येरीणे अवश्य म्हणून नृत्यागारी नेवुण मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदा शिव भक्त तारा वया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्या त्याच्या आज्ञे करुण नृत्यशाळेस लागला अग्नी जनधावो लागले चहू कडोन एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला ऊठ लवकरी येरी उठली घाबरी तव बातात मजचेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक्कुट मरकट धिजले सोडून गेले पळो न बनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सौदागर महानंदी प्रती ते दवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी कोण वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्य लिंग जाहले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा देतो प्राण लिंगा लिंगाकारणे तुजवरी मग मग त्रिचरण चेतवीला आकाश पंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाचा अति लाघवी उमारंग जो भक्तजन भवभङ्गी घ्यातलि सदेग ॐम नमः शिवाय म नमोनि ऐषि देखता महानन्दा बोलाविले सर्वब्रह्मवृन्दा लुटविलि सर्वसम्पदा कोशसमवेत सर्वहि अश्वशाला गजशाला करी गृहदान महानन्देने स्नान करुण भस्मङ्गि चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदयी चिंतिले शिव ध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंग घातली सूर्यबिंब निघे उदया चळी तैसा प्रकटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्र मौळी संकटी पाळी भक्ता माथा जटांचा भार तृतीय नेत्र वैश्वानर शिरी झुळ झुळ नीर अभयङ्कर महायोगी चंद्रकला तया चे शीरि नीलकण्ठघटवाङ्गधारि भस्मचरचिले शरीरि गजचर्मपाङ्गुरला नेजलासे व्याघ्राम्बर गला मनुष्यमुण्डाञ्चे हार वेष्टित फणिवर दशभुजा मिरवती वरचेवर कन्दुकझेलित देवि दहाभुजा बसरो महानन्दे सी जेलुनी धरित हृदय कमलि परमात्मा मने जाह्लोमि सुप्रसन्न महानन्दे माघवरदान तिमनेः नगर विमानी बैसवी दयाला वैसत महानन्दाभि पावोनी त्वरित नगरा समवेत नगरासमवेत पावली सकळ शिव पदी, जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर मत्सर नाही निशंक जेथिचे गोड उदक मृताहून गुणे जेथे सुरतरुंजी वने अपार। बहुत सुरभींची बहुतखिल्ल धवल गारे भक्ता कारणे निर्मिली जेथे वोसनता बोलती शिवदास तेते प्राप्त होय तयास सर्वदा अविनाश महानंद ते, ते पावली हे कथा परम सुरस पराशरसंगे भद्रसेनास मणे कुमरदोघे निशेष कुक्कुट मकट पूर्वींचे कंढी रुद्राक्षधारण भाळी विभूतीचरचूण त्याच पूर्व पुण्ये कुण सुधरम तारक उपजे हे पुढे राज्य निर्दोष बत्तीस लक्ष्मी डोळस शिव भजनीलतील बहुतानस उद्धरतील तुम्हाचे अमात्यसहित भद्रसेन गुरु टांगण, म्हणे तुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले, भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करिती, आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस ये पुत्र आम्हास परमप्रिय राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मसतत्पता। ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परि तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन नातरी तरी येते मूर्ख पण तुम्मा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसन मने सत्यवचन बोलावया करावा अनमान तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण झाली यसता जाणपा पासोनी सातवे दिवशी मृत्युपावेल ह्या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा ये नियेला अमात्यसहित त्यास्तानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतःपुरी सकळ कामिनी आकान्तकरिति आक्रोशे करुणि याहा मगरायासी वक्षस्थळपीटी नृपवर पराशर सावद करुणि गोष्टसाङ्गे नृपश्रेष्ठानसोडी धीर ऐक एक साङ्गतो विचार जय पञ्चभूते नभति समग्र शशिमित्र नभते तै नभता मायामय विकार केवल साचार झाले अहं मनो निया ते ध्वनी सत्य, तेथुनी जाहले महतत्प, तत्प मग त्रिविद अहंकार होत शिव इच्छे सत्वांचे सत्वांशे निर्मिला पीत वसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुहिण तमांशे रुद्रपरी पूर्ण सर्वियंत कर्विता विधिसमणे सृष्टिरची पूर्ण येमणे मजना हि ज्ञान मग शिवे लागून चारी वेद उपदेशिले वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय बरम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयीय सेना बहुतकरी हा जतन त्याहुनी याणि कथोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकती पढती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्त सांगे रुद्रहा मग सांप्रदाये ऋषी पासोन भूतळी आला अध्याय जान थोर जपतप ज्ञान त्याहुनी अन्यन सेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने स्वर्गींचे स्वर्गिंचे देव दर्शन त्याचे खेबू इच्छिती जपतप तप शिवाचण ह्याहुनी थोर नाही जाण रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती मनो निवरणावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडो यमकिंकर रिते ते हिंडो लागले मग विधी लागी पुसोन कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कपादिभेदिलक्षूण ्याचारृदयी संचरली वाडविला विशेष वाटे करा शिवद्वेष शिवद्वेष ते जाबुनि यमपुरीस महानरकी पडले सदा यमसाङ्गिदूतान् ते शिवद्वेषिजे होती तेऽल्पायुषि होति नानारिति शिवथोर विष्णु लहान हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्या लागून आनोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यांसी कुंभी पाकी घालावे रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धि होय निर्धारे ह्या करिता भद्र सेनावधारी अयुत रुद्रावर्तने शिवावरी धार धरी मृत्यू दुरी होयसाच अथवा शतघट दिव्य दिव्यवृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रूण अभिषि पुत्राकरी नित्यद सहस्र आवर्तनी पूर्ण क्षौिपाळाकरी सप्त दीन राये धरिले सदगद चदगद हो बोलत सकल रत्न रत्नमंडित पदक स्वामी तु त्यात मुख्यनायक काळमृत्युभय शोक गुरु पासुनी तरी आचार्यत्व करावे पूर्ण सवे जे आहे ब्राह्मण आणिक सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी सहस्त्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण युक्त पढून गुरुपासून जे आले परदारा आणि नीच पूर्ण विरक्त सुशील प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थे चालो न देती मित्र रथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आनुनी उभा करिती, ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसलास पिता घेूण सहस्रघटमा अभिमंत्रोणी स्थापिले स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्यात घोषे रुद्रघोषे ब्राह्मण अनुष्ठान संख्या झाले दिवस सातवे दिवसी माध्याने आला चश मृत्यु समये धरणीस बाळमूर्छित पडियेला एकमुहूर्त चलन वलन राहिले समस्त परमघाबरला नृपनाथ गुरुदेत नाभीकारा रुद्रोदक शिम्पोन सावदकेला राजनन्दन त्यासि पुसती वर्तमान वर्तले ते सांगत साङ्गत एककालपुरुषभयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी सिंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खदिरांगारा सारिखे तो मदघे बुनी जात चौघे पुरुषधा बुनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ ते दुजीनसे ते तेजयसे गभस्ती दिगंततम संहारीत भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मतसोट विले तोडोनी वंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन केले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार घाली नमस्कार नेत्रियाले नेत्रियालेंगी रोच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तजे वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे, अवध्यांत थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवली लगाती अपार शृंगे भृंगे कहाळथोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादनमाये भोदरी असो भद्रसेनया विधियुक्त होम करीतसे षड्रस अन्येषो भिवन्त अलङ्कारदिव्यवस्त्रे देत अमौलिकवस्तु अदभूत आनोनि अर्पि ब्राह्मणांसि दक्षिणेलागे भाण्डारे मुक्तकेलिराजेन्द्रे मणे आवडे तितुके भरायेक सरे मागे पुढेर्पाहु नका केले तृप्त पुरे पुरे हे चिकिली मात धनभारधाला बहुत मनो ठायि ब्राह्मणदेति मन्त्राक्षता विजयकल्याण होतु झिया सूता ऐषा अति आनन्द होतसता तो अद्भूतवर्तले वसन्तयेतु सुगन्धवनि की काशीक्षेत्रावली स्वरधुनि की श्वेतोत्पले मृडानि रमणलिङ्ग अर्चिजे कि निर्दैवाससापडे चिन्तामणि क्षुधिता पुडे क्षीराब्धिये धावूनि तैसा कमलोद्भव नन्दन ते क्षणि नारद मुनी पातला वाल्मीक सत्यवती नंदन हृदय रत्न हे शिष्य जाचे त्रिभुवनी जान वंदजे का सर्वांते, जो चतुष्ष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दश विद्या करतला मल, जाचे पाहता केवळ नारायण दोसरा की हे कमलभवांड मोडोनी पुनः मागुतेनी अन्याय विलोकितानयनि दण्डे ताडीलशक्रादिका तो नारद देकुनि ते च क्षणि कुण्डातुनि मूर्तिमन्तनिघे अग्नि दक्षिणाग्नि गार्हपत्य आह्वनि उभे ठाकले देखता पराशरादी सकल ब्राह्मण सेन धावुनि धरिति चरण ब्रह्मानन्दे उचम्बळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पुजिला नारद राव उभा ठाके कर जोडोनी भने स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुसे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंज वदन तीही मृत्युने तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुतरक्षणा ते वेळा शिवे मुख्य पाठवीला मज देखता मृत्यू स लागला शिवसूत ऐका ते तू आणित होता स भद्रसेनंदन त्यासदास सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सार्वभौम सावभौमहोयी तत्पता रुद्रमहिमा तुत असता शिवमर्यादा उल्लघूणी तत्पता कैसा आणित होतासी चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव वादशवर्षे मृत्युचिन्ह होते ते महत पुण्ये निरसूनी सहज दहा सहस्रवर्षे करावे राज्य मग तो महाराज स्वापराधे कष्टी बहु मगौाकुन कृतांत करधोडुनी स्तवन करीत हे अपर्णाधव हिमन गजमात अपराधन कळता घडला ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळनी रुद्र करुणी महोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होयतो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिव रूप याच दे तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्म सुत अंतर्धान पानंदमय शक्ती नंदन पद्म धन पद्मधन तोष तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पढती त्यांसी होय आयुष्य संतती त्यांसी काळ न बाधेयंती वंदोनीनेपदा दान ऐकता पडता घडे पुण्य केले सुरा पान महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता घडा दूर होती ह्या वरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकान्स अनुष्ठान हे निर्धारे मगतो राबभद्रसेन सुधर्मपुत्रा सुराज्य देवून युवराजतारकालागून देता झाला ते काळी मगप्रधाना समवेतरावजाना जाता झाला तपोवर्ण शिवनुष्ठानरुद्राध्याना करितामहारुद्रतोषला विमानी वैसवूनी त्वरित राब वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुनी राहिले शेवटी शिवपदासी पावून राहिले शिवरूप होवून हा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंडयुद्राभुष्ठान त्यास बाधे ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुष्यी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न भावा त्यास प्रसवोनी बांध झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक झाणीजे ते आपल्या गृहासन आणावे आपण त्यांच्या सदनासन जावे ते जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यांची मृत्यू आला ह्या गोष्टीस संदेह काही असेना असो भावे निश्चित अखंड भावे शिवलीलाबूत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा ह्या अध्यायाचे नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदेन ब्रह्मानंद प्रकटेल हृदयाब्ज मिलिंद श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद अभंगन विटे कालत्रयी शिबलीलामृतगन्धप्रचण्ड स्कन्दपुराणब्रह्मोत्तरखण्ड परिसोतसज्जनखण्ड एकादश श्रीरस्तु श्रीसाम्ब